पंढरपूर रोडवरील SS कॉलेजजवळ ज्या दराने विक्री करण्यासाठी तयार गांजा आणलेल्या तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले. या तरुणाकडून तयार गांजा, एक दुचाकी आणि सॅक असा एकूण 60,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई आज शनिवारी करण्यात आली. गांजा विक्री करणाऱ्या चेतन कुमार चौगुले याला अटक केली. जिल्ह्यात गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाईसाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील अमोल ऐदाळे यांना माहिती मिळाली की मिरजेतील पंढरपूर रोडवर असलेल्या SS कॉलेजजवळ टपरीवर एक तरुण गांजा विक्री करण्यासाठी येणाऱ्या मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा लावून संशयित चेतन चौगुले याला ताब्यात घेतलं. त्याची कसून तपासणी केली असता त्याच्याजवळ असणाऱ्या सॅकमध्ये 877 ग्रॅम वजनाचा गांजा मिळाला. सदरच्या गांजाबाबत चौकशी केली असता सदरचा गांजा हा त्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातील फुलेवाडी येथील मित्र आयुब पिरजादे याच्याकडून कमी दराने खरेदी करून ज्यादा दराने विक्री करण्यासाठी आणण्याचं सांगितलं. यावेळी त्याला ताब्यात घेत पुढील कार्यवाहीसाठी मिरज शहर पोलिसांच्या स्वाधीन केले.